पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून रिक्षा मालकानं चालकाची हत्या केली होती. त्याचा मृतदेह मुंबईच्या कुर्ल्यातील मिठी नदी पात्रामध्ये फेकून दिला होता. खबऱ्यांच्या मदतीनं मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. मालकानं इतर रिक्षा चालकांच्या मदतीनं त्याची हत्या केली होती. त्याच्याकडून 2 पिस्तुलासह धारदार शस्त्र सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. 3 आरोपी आहे आणि जे 3 आरोपी आहे त्यांचे ऑटो चालकचे काम ते करतात आणि त्यामध्ये जे मेन अक्युज्ड आहे फर्स्ट आरोपी आहे त्यांच्याकडे ऑटो आहे, 6-7 ऑटो आहे आणि ते भाडेवर देत होते. तर जे भाडेवर देत होते त्यामध्येच जे मय्यत आहे तो पण त्यांचे भाडेवर ऑटो चालवण्याचे काम करत होते आणि त्यांना जे मेन आरोपी आहे त्यांना असा संशय वाटले की जे मय्यत आहे त्यांचे मेन अक्युजचे पत्नीसोबत काही अफेअर आहे, त्यामुळे त्यांनी कट रचून आणि बाकी दोघांसोबत त्यांचे गला दाबून मर्डर केले आणि ते त्यानंतर बॉडीचे विल्हेवाट लावण्यासाठी ते मिठी नदीला आणून त्यांचे बॉडी टाकले.